नमस्कार, मी वैशाली. वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला. मशरूम मसाला करण्यासाठी मोठे 3 चमचे मी घट्ट दही घेतलेले आहे. आपण घेतलेलं दही छान फेटून घ्यायचं. दही फेटून झाल्यावर यामध्ये थोडंसं मीठ, गरम मसाला पावडर, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आपण घेतलेलं सर्व साहित्य आता पुन्हा एकदा फिटायचं. सर्व साहित्य एकजीव करून झाल्यावर मशरूम घालून घ्यायचं. मशरूम देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मशरूम 10 ते 15 मिनिटं असेच ठेवायचे. आता आपण पाहणार आहोत भाजीच्या फोडणीसाठी लागणारं सर्व साहित्य. बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, धणे जिरे पावडर, लाल तिखट, गरम पाण्यामध्ये भिजून घेतलेले 8 ते 10 काजू, धणे जिरे पावडर, हळद, जिरं, जाडसर चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे टोमॅटो, अद्रकचे तुकडे, लसूण, कोथिंबीरीचे देठ आणि कढीपत्ते. कढीपत्ते ऑप्शनल आहेत. आता आपण हे घेतलेलं सर्व साहित्य त्याचबरोबर काजू आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत. पॅन गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडंसं तूप. मशरूम घालून घ्यायचं. मशरूमला स्वतःचं देखील पाणी सुटतं, त्यामुळे झाकण न ठेवता हे असंच फ्राय करून घ्यायचं. आपले मशरूम शिजून पाणी देखील बऱ्यापैकी आळलेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. भाजीला फोडणी देण्यासाठी अशी कढई गरम करून घ्यायची आणि यामध्ये तेल देखील घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरं घालून घ्यायचं. त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा तेलात छान फ्राय करून घ्यायचा. आपला कांदा फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये गरम मसाला पावडर, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि त्याचबरोबर थोडीशी हळद. मसाले घालताना गॅसची फ्लेम नेहमी कमीच करायची. आपले मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य घालू. सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यावर यावर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, आपल्याला ग्रेव्ही सारखी हलवत राहावी लागत नाही आणि तिला तेलही आपोआप सुटतं आणि गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपला मसाला करपतही नाही. आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले मशरूम ऍड करायचे. हे सर्व मशरूम छान मिक्स करून झालेले आहेत. ज्या पॅनमध्ये आपण मशरूम फ्राय केले त्याच पॅनमध्ये
आपल्याला जितकी ग्रेव्ही पाहिजे तितकं गरम पाणी घालून घ्यायचं. पाणी असं हलवून आपल्या भाजीमध्ये ऍड करायचं आणि आपली भाजी मिक्स करून घ्यायची. आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि आपले मशरूम देखील फ्राय केलेले आहेत, त्यामुळे भाजीवर झाकण न ठेवता ती अशीच 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायची. आपण पॅनमध्ये गरम पाणी का घातलं, कारण आपल्या पॅनला लागलेला जो एक्स्ट्रासा मसाला आणि तेल असतं ते देखील आपल्याला भाजीमध्ये ॲड करता येतं. चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं. आपल्या भाजीला अशी छान उकळी आल्यावर गॅस बंद करून घ्यायचा. आपला मशरूम मसाला करून खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हा चपाती, नान किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.